नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। बलात्काराच्या अनेक खटल्यांमध्ये जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन आरोपीला तातडीने शिक्षा झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत। मात्र बलात्काराचा असाही एक खटला आहे जो अहमदाबाद सेशन्स कोर्टामध्ये गेल्या 41 वर्षापासून सुरू आहे, मात्र अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाहीये। शेवटी कंटाळून या प्रकरणातील पीडितेनेच ही केस आता बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे। आता या पीडितेचे वय 55 वर्ष आहे। न्यायाधीश DM व्यास यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू असताना या महिलेने आता ही केस बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे। महिलेनं न्यायालयात सांगितले की आता माझे वय 55 वर्ष आहे। बलात्काराच्या घटनेला आता 41 वर्ष उलटून गेले आहेत। आणखी काही काळ या सर्व कायदेशीर प्रक्रियेचा भाग बनण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे हा खटला बंद करण्यात यावा असे पीडितेनं सांगितलं आहे। ही घटना 30 जून 1980 रोजीची आहे। संबंधित पीडितेने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता। मुंबईतील एका टॅक्सी चालकावर हे आरोप करण्यात आले होते। जेव्हा बलात्कार झाला तेव्हा संबंधित पीडितेचे वय 16 वर्ष होते। या घटनेला आता तब्बल 41 वर्ष उलटून गेले आहेत, मात्र तरी देखील अद्यापही या महिलेला न्याय मिळू शकलेला नाही। शेवटी या 55 वर्षीय महिलेनेच आता ही केस बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।